मला वॅक्युम क्लिनर या नाटकाच्या निर्मात्यांचं, दिग्दर्शकाचं आणि लेखकाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. व्हॉट अ प्ले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निर्मिती सावंत आणि अशोक सराफ, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्सेस. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. बऱ्याच वर्षांनी म्हणजे या लॉकडाऊनमुळे नाटकं थिएटर्समध्ये आलोच नव्हतो आणि आज संधी मिळाली. आणि व्हॉट अ संधी. धमाल. अशोक, निर्मिती, ग्रेट. मस्ट वॉच गाईज, मस्ट वॉच व्हॅक्युम क्लिनर. ऑल द बेस्ट. हॅलो, नमस्कार. माझं नाव सीमा आनंद घुगडे. आज खूप महिन्यांनी शासनाने परवानगी दिल्यामुळे आपण नाट्यगृहात नाटक बघू शकतो आहे, सिनेमागृहात सिनेमा बघू शकतो आहे. माझी अत्यंत आवडती अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं नाटक बघायला मी आज आले होते, व्हॅक्युम क्लिनर. निर्मितीताईबरोबर जाऊबाई जोरातमध्ये आम्ही काम केलं आहे. जवळजवळ 6-7 वर्ष आम्ही एकत्र होतो, त्याच्यामुळे तिला बघणं ही तर पर्वणी असतेच, पण तिच्याबरोबर आम्हाला आज अशोक मामांचं काम बघायला मिळालं. खरं ना असं ना असा स्टोरी ना अशी येते तोंडावर, पण मला ती तुम्हाला सांगायची नाही आहे. प्लीज तुम्ही येऊन बघा काय गंमत आहे ती, कारण हे सरळ साधं नाटक नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की हे इझी आहे, तर हे अजिबातच इझी नाही आहे. समोरून बघताना सतत असं वाटत होतं की अरे यार, आपण का नाही आहोत स्टेजवरती तिकडे शेअर करायला ही गंमत. पण खरंच खूप छान अनुभव आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल आम्ही सांगणं की त्यांनी खूप छान काम केलं म्हणजे तर बघायला असं आम्ही शिकून जातो आहे काहीतरी नवीन, की ह्या एजमध्ये पण जी एनर्जी असायला हवी. हॅट्स ऑफ आहे त्या लोकांसाठी, अष्टविनायक या संस्थेसाठी हॅट्स ऑफ. आमच्या दिलीपजादांचं नाटक आहे. मी सगळ्यांना सांगेन, प्लीज 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 प्लीज, थिएटर सुरू झाले, प्लीज नाटक बघायला या, परत परत या. आम्ही अजून काही गोष्टी मिस केल्यात, आम्ही पुन्हा बघायला येणार आहोत. कारण आज फक्त निर्मितीताईला बघत होतो, आय एम सो सॉरी, पण आज फक्त दिदीला बघत होतो, कारण खूप वर्षांनी दिदी बघत होतो. पण पुन्हा पुन्हा येणार, आम्ही येणार, तुम्ही सगळ्यांनी या, प्लीज हे नाटक बघा. हेच नाटक असं नाही, आता नाटक सुरूच झालं आहे, त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन नाटक बघा. आम्ही सगळे कलाकार तुमची खूप वाट बघतो आहे. थँक्यू. बरं, आत्ता मी एवढी जी बडबडबडबड केली ती रंगभूमी.com ह्या लोकांसाठी केली आहे. प्लीज प्लीज रंगभूमी.com चे पुढचे उपक्रम जे काही असतील त्यांच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि हाच एक खूप छान मुद्दा आहे की रंगभूमी.com रंगभूमीसाठीचं एक असं चॅनल हे करताय तुम्ही, त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आज आम्ही व्हॅक्युम क्लिनर नाटक बघायला आलो होतो. खूप मजा आली. आम्ही निर्मिती दिदीबरोबर काम केलेलं आहे जाऊबाई जोरातमध्ये. तर ॲक्च्युली करोनानंतर 2-2.5 वर्षाच्या गॅपने असं थिएटर बघणं, नाटक बघणं आणि दॅट टू दिदू अशोक मामा, तर हे आमच्यासाठी खूपच एक्साइटमेंट होती. आणि खूप खूप मजा आली. आणि तुम्ही प्लीज सगळ्यांनी आता थिएटरमध्ये येऊन नाटक नक्की नक्की बघा. सगळीच नाटकं, सगळ्यांची, सगळ्या कलाकारांची, सगळे कलाकार तुमची वाट बघत आहेत. थिएटरमध्ये येऊन नाटक बघा. अगदी, खूप छान पर्वणी होती आणि दोघांचा अभिनय, आमची दिदी निर्मिती ताई आणि अशोक सराफ, खूप खूप अप्रतिम काम केलं आहे दोघांनी. आणि हे तुम्ही मिस करू नका, अगदी हे नाटक बघायला अवश्य अवश्य घ्या. आणि केवळ हेच नाटक नाही तर रंगभूमी.com हा जो काही उपक्रम करत आहे आणि एनकरेज करत आहे लोकांना, त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. असं होऊ देत की असे अनेक नाटकांची बाईट्स ते घेऊ आणि भरभरून रसिक प्रतिसाद देऊत. खूप खूप शुभेच्छा. एकच सांगेन की आपण 2 वर्ष घरात बसलो, पण बाहेर पडल्यावर हा थिएटरमध्ये येऊन प्रत्यक्ष अभिनयाचा जो अनुभव आहे तो तुम्ही येणार तेव्हाच तुम्हाला कळणार. सो नक्की या. आणि अशोक मामा, निर्मिती दिदी यांचं हे व्हॅक्युम क्लिनर हे सुंदर नाटक तुम्ही नक्की बघा. चांगलं बोलतायत ना माझ्याबद्दल. सो रंगभूमी.com या सक्रिय सर्व रंगभूमीसाठी करणाऱ्या सर्व चॅनलला आणि सर्व टीमला खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यांनी नक्की थिएटरमध्ये येऊन नाटक बघा. ऑल द बेस्ट, काळजी घ्या. थँक्यू. व्हॅक्युम क्लिनर नाटक आता 2.5 वर्षानंतर आपण जे काही बघतोय ते अजूनपर्यंत आपण ऑनलाईनच चालू होतं, पण इथे लाईव्ह येऊन ते एनर्जीने नाटक पाहणं हे खूपच मजेशीर आहे. तुम्ही थिएटरला या, भेट द्या, खूप 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 एन्जॉय कराल. लाईव्ह गोष्टी बघण्यात जो मजा आहे ती ऑनलाईनमध्ये नाही आहे. ठीक आहे, आता हे आम्ही ऑनलाईन देतो आहे,
पण तुम्ही लाईव्ह येऊन इथे रंगभूमीसाठी या rangbhoomi.com या चॅनलला जाऊन लाईक करून व्हॉटेवर सबस्क्राईब करून इथे जरूर या, थिएटरमध्ये या. थँक्यू. खूपच छान नाटक झालं, सगळ्यांचे अभिनय अगदी सुंदर झाले आणि एक चांगला संदेश देऊन गेले की फॅमिली कशी असावी, काय असावी. अतिशय लोभस आणि सुंदर प्रत्येकाने आपापले रोल सुंदर प्रकारे केलेले आहेत. धन्यवाद. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्याबद्दल आम्ही बोलणं, ते तर खूप ग्रेट कलाकार आहेत. आणि नाटकाच्या संदर्भात बोलायचं झालं तर एक कुटुंबातला जर संवाद हरवला तर काय परिस्थिती होऊ शकते, आणि तो संवाद जर परत साधला गेला तर कुटुंब परत कसं आनंदात राहू शकतं, हा एक संदेश या नाटकातर्फे गेलेला आहे सगळ्यांच्या पुढे. तर खूप छान नाटक आहे आणि सादरीकरण खूप चांगलं केलेलं आहे. तरुण मुलांना ह्याच्यात संधी दिल्याबद्दल निर्मात्यांचे आभार. थँक्यू.